अरे यार परफेक्ट पन्नी एंगल आता बरोबर आहे, आता बरोबर आहे. सिस्टर मॅडम बोला सर. आज तुम्ही लस घेतली काय? मी डॉक्टर एस बी कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक औरंगाबाद. आज इथं महानगरपालिका औरंगाबादनं जे धूत हॉस्पिटलमध्ये जे ऑर्गनाईज केलं वॅक्सिनेशन सेंटर, त्या वॅक्सिनेशन सेंटरमध्ये मी आज कोविशिल्ड ही लस कोरोनाची घेतलेली आहे आणि घेऊन जवळपास 10 मिनिटं झाले. काही त्रास नाही, अतिशय चांगली आहे. आणि मी सर्वांना आवाहन करेल की सर्वांनी ही लस घ्यावी. आणि आज ह्या अनुषंगानं माझे हॉस्पिटलचे जे वर्ग 1 पासून वर्ग 4 कर्मचारी सर्वांना मी तो बोलवलेला आहे, ते पण आज मॅक्झिमम लस घेतील. तर आज या ठिकाणी भूत हॉस्पिटलमध्ये मी कोविशिल्ड नावाचं वॅक्सिन घेतलेलं आहे आता. आणि वॅक्सिन घेतल्यानंतर मला काहीही त्रास झाला नाही आहे. ह्याच्यामध्ये मी आपल्या श्रोतेवर्गाला परीक्षेचे पॉईंट्स आमच्या सिव्हिल सर्जन कुलकर्णी साहेबांनी सांगितलेच आहेत. दोनच गोष्टी मी यामध्ये ॲड करतो. एक म्हणजे की ॲक्शन आणि रिॲक्शन या दोन वेगळ्या गोष्टी असतात. एखादं समजा आपण ब्लड प्रेशरवरचं औषध घेतलं आणि ब्लड प्रेशर कमी झालं तर हे ॲक्शन आहे. तर तशाच पद्धतीनं वॅक्सिन घेतल्यानंतर थोडासा ताप येणं, थोडंसं डोकं दुखणं, थोडंसं हात दुखणं ही ॲक्शन आहे त्याची. म्हणजे वॅक्सिन हे अँटीजेन आहे आणि ते काय काम करतं तर अँटीबॉडी प्रोडक्शनचं काम करतं. अँटीबॉडीची बॉडी प्रोडक्शन वॅक्सिनशिवाय दुसरं कोणतं घटक करतं तर तो आजार करतो. आजारामध्ये सुद्धा अँटीबॉडी प्रोडक्शन होतं, वॅक्सिनमध्ये सुद्धा अँटीबॉडी प्रोडक्शन. त्यामुळं अँटीजेननंतर अँटीबॉडी प्रोडक्शन निर्माण होत असताना जे आपल्याला थोडा बहुत ताप येतो, थोडं बहुत
अंग दुखत की त्याची ॲक्शन आहे की त्याची रिॲक्शन नव्हे किंवा त्याचे साईड इफेक्ट नव्हे हा मला पहिला मुद्दा सांगायचा आहे. आणि दुसरा मुद्दा मला असं सांगायचं आहे की आता युरोपमध्ये अमेरिकेमध्ये दुसरी लाट आलेली आहे आणि आपल्याकडे सुद्धा दुसरी लाट येऊ शकते. परंतु आपण जर येत्या 2-3 महिन्यामध्ये जवळपास 20 कोटी एवढ्या जनतेला जर आपण लस देऊ शकलो तर आपण दुसरी लाट टाळू शकतो. तर मला हे खास करून जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करायचं आहे की जर आपल्याला दुसरी लाट टाळायची असेल की जी अमेरिकेत आणि युरोपमध्ये सध्या हवाक माजवत आहे तर आपल्याला येत्या 2-3 महिन्यामध्ये 20-30 कोटी लोकांना लसीकरण करावं लागणार आहे. आणि तोपर्यंत आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे, त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा वापर करणे या सगळ्या गोष्टी पाळाव्या. धन्यवाद. आणि आपण बऱ्यापैकी त्याच्याशी यशस्वी होत आहेत. आपली रुग्णसंख्याही कमी होती आणि दुसरा टप्पा आपण लसीकरण सुरू केलेला आहे. या लसीकरणही इतकंच महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त जे काय फ्रंटलाईन वर्कर्स, हेल्थ वर्कर्स सगळ्यांनी लसीकरण घेऊन आपण हा जो पॅन्डेमिक आहे त्याचं ट्रान्समिशन आपण थांबवण्यास आणि त्याच्यावर मात करण्यास यशस्वी होतो. आज मी स्वतः वॅक्सिनेशन या कोविडची लस घेतलेली आहे आणि यामध्ये घेताना कोणत्याही प्रकारचा मला त्रास झाला नाही. ही लस पूर्ण सुरक्षित आहे, कोणतेही साईड इफेक्ट जाणवत नाही आहे आणि कम्फर्टेबल आहोत. तर या लसीला न घाबरता सर्वांनी ज्यांचे ज्यांचे नाव नोंदणी झालेली आहे त्या सर्वांनी पुढे येऊन ही लस घ्यावी आणि आपण या पूर्ण महामारीवर त्याच्यावर त्याला समाप्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा लसीकरण जोमाने करणे हे आवश्यक आहे. आता वॅक्सिनेशन सुरू होऊन 6 दिवस झालेले आहेत. या 6 दिवसात कशा पद्धतीचे अनुभव आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आलेले आहेत? कारण अनेक कर्मचारी आजही घाबरत आहेत लसीकरण. यामध्ये फार जर का आपण बघितलं तर बरेचसे डॉक्टर्सांनी लसी घेऊन आपण सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये डॉक्टरांचे प्रमाण जास्त आहे. आपला बाकीचा जो पॅरामेडिकल स्टाफ आहे तो पण आता ह्याच्यामध्ये घेत आहे. सुरुवातीला थोडंसं त्याबाबतचं एक भीती म्हणा किंवा अप्रेन्शन एक प्रकारचं भय होतं, पण ह्याला न घाबरता आता आपले कर्मचारी पण याच्यात पुढे येऊन लस घ्यायला लागलेत. आजच आपल्या सर्व सिस्टर परवा सुद्धा आशाताई अंगणवाडी वर्कर 30-35 जणं येऊन त्यांनी लसीकरण करून घेतलेलं आहे. हळूहळूही त्यांच्या मनातली भीती नाहीशी होती आहे आणि हे याच्यासाठी न घाबरता लस घेणे हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. हळूहळू आपली ही पण संख्या वाढणार आहे आणि सर्वजण